श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, गेल्या 2 दिवसांमध्ये नागरी सेवा दिन, नागरी विकास दिन साजरे केले गेले. यानिमित्त देश तसंच राज्यपातळीवर सार्वजनिक प्रशासनामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान केले. राज्यामध्ये शहर सौंदर्यीकरणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेला तर मालमत्ता करसंकलनामध्ये नाशिक महानगरपालिकेला प्रथम पुरस्कार मिळाले. इतरही वेगवेगळ्या गटांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पालिकांचा यावेळी गौरव केला. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण नवी मुंबई आणि नाशिक पालिकांच्या आयुक्तांकडून त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत. श्रोते हो, सुशासन ही गुरुकिल्ली आहे. लोकाभिमुख शासन समस्या सोडवतं आणि चांगले परिणाम देतं असं नागरी सेवा दिनाच्या कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. अगदी अशाच प्रकारे सुशासनाचं कार्य पुरस्कार विजेत्या पालिकांच्या आयुक्तांनी केलं आहे. लोकांसाठी काम करताना लोकांचा सहभाग तितकाच महत्वाचा असतो. त्यामुळे सरकारनं सुरू केलेल्या योजना कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवी मुंबईचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कोणती पावलं उचलली याविषयी आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. परवाच नगरविकास दिनाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या वतीने जे शहर सौंदर्यीकरण आणि स्वच्छता स्पर्धा 2022 मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल क वर्ग महानगरपालिकांच्या गटात नवी मुंबई महानगरपालिकेला राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे, याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. राज्य शासनाने अशा प्रकारच्या स्पर्धांचे हे पहिल्यांदाच आयोजन केलं होतं आणि पहिल्याच वर्षी नवी मुंबई महापालिकेला हे यश मिळालं ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे. या यशामध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिक, येथील सर्व लोकप्रतिनिधी या कामामध्ये आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देणारे सर्व मीडियाचे प्रतिनिधी, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी आणि त्याचबरोबर आमचे प्रशासनातील अधिकारी या सर्वांचाच यामध्ये सहभाग आहे आणि या सर्वांना मिळून हे श्रेय मिळालेलं आहे असं मला वाटतं. मुळात अशा पद्धतीने स्पर्धांचं आयोजन करून हा पुरस्कार देण्यामध्ये ज्या महापालिका मागील 4-5 वर्ष अशा प्रकारचा उपक्रम राबवत आहेत त्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांची कामाची दखल घेतली जावी हा राज्य शासनाचा हेतू आहे. आणि त्याचबरोबर ज्या इतर महापालिका आणि नगरपालिका आहेत त्यांना देखील या कामाचं अनुकरण करायची संधी मिळावी, त्यांना स्फूर्ती मिळावी, प्रोत्साहन मिळावं हा देखील पुरस्कार देण्यामागचा हेतू आहे असं मला वाटतं. यामध्ये नवी मुंबई महापालिकेला जे मिळालेलं यश आहे यामध्ये त्या नागरिकांचा फार मोठा सहभाग आहे. कारण स्वच्छतेचा जर विचार केला तर कचऱ्याचं वर्गीकरण करून तो कचरा देण्यापासून ते ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा हा सेग्रिगेट करणं आणि तो तसा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करणं ही फार मोठी जबाबदारी नवी मुंबईकर महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी आजपर्यंत निभावली आहे. म्हणूनच हे यश हे नवी मुंबई महापालिकेला आजपर्यंत मिळत आहे. नवी मुंबई महापालिका मागील 5 वर्षापासून या सौंदर्यीकरणासाठी प्रयत्न करत आहे. यामध्ये अनेक शाळातील विद्यार्थी, सर्व महाविद्यालयातील विद्यार्थी यांचा उत्स्फूर्तपणे आम्ही सहभाग यामध्ये करून घेतलेला आहे. जनजागृती मोठ्या प्रमाणात केलेली आहे. इथल्या झोपडपट्ट्यांपासून ते इथल्या NRI कॉम्प्लेक्स सारख्या उच्चभ्रू सोसायटीपर्यंत सर्व लोकांपर्यंत, नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हे महापालिकेने जनजागृतीच्या माध्यमातून केला आहे आणि त्याला नागरिकांचा नेहमीच उत्स्फूर्त सहभाग मिळालेला आहे. आणि या माध्यमातून नागरिकांना त्यांची जबाबदारी काय असायला हवी हे बिंबवण्यामध्ये आम्ही बऱ्याच प्रमाणात यशस्वी झालेलो आहे. म्हणूनच आम्हाला हे यश मिळालेलं आहे. त्यामुळे या यशाचे मोठे मानकरी हे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिक आहेत. या लोकांच्या जनजागृती बरोबरच महापालिका क्षेत्रामधील अर्बन स्पेसेस आहेत, म्हणजे महापालिका क्षेत्रातील जे मोठे फ्लायओव्हर्स आहेत त्याच्या खालील जागा ज्या आहेत, ज्या यापूर्वी एकतर अतिक्रमित व्हायच्या किंवा भिकारी किंवा अशा समाज विघातक लोकांकडून त्या ऑक्युपाय केल्या जायच्या, तर त्या ठिकाणी आम्ही चांगले स्पोर्ट्स एरेना डेव्हलप केले. त्या ठिकाणी छोटी छोटी बास्केटबॉल, स्केटिंग रिंग, बॅडमिंटन अशा प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या. त्यामुळे या अर्बन स्पेसेसचा योग्य विनियोग पण होऊ शकला आणि तिथल्या परिसरातल्या मुलांना खेळण्यासाठी एक उत्तम ठिकाणही मिळालं.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जागा अतिक्रमण होण्यापासून आणि विद्रूप होण्यापासून आम्ही त्याचा बचाव करू शकलो. तर हा एक प्रयत्न नवी मुंबई महापालिकेने केला आणि मला याचा देखील आनंद आहे की या देशातल्या मोठ्या उद्योगपतींपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी या उपक्रमाची दखल घेतली आणि नवी मुंबई महापालिकेच्या याचं श्रेय दिलं याचा मला आनंद आणि समाधान आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने मी एवढंच सांगतो की मागील काही वर्ष नवी मुंबई महापालिका ही केंद्र पातळीवर देखील प्रथम क्रमांक येण्यासाठी प्रयत्नशील आहे. मागील वर्षी आपला राज्यात प्रथम आणि देशात तृतीय क्रमांक आला होता. राज्याप्रमाणे देशामध्ये देखील नवी मुंबई महापालिकेचा प्रथम क्रमांक कसा येईल असा निश्चय आम्ही यावेळेस केलेला आहे आणि मला आशा वाटते की नवी मुंबई महापालिकेतील आमचे नागरिक, येथील लोकप्रतिनिधी, येथील सर्व समाज माध्यम आणि राज्य शासनाच्या पाठिंब्यामुळे आम्ही आमचा निश्चय हा प्रत्यक्षात उतरवून प्रथम क्रमांक आणण्याचा प्रयत्न करू. श्रोते हो, वेळेची मर्यादा जाणून एखाद्या कार्याची दिशा आणि कार्यशैली निश्चित करणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. यासाठीच प्रधानमंत्र्यांनी सनदी सेवकांच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासाठी मिशन कर्मयोगी सुरू केलं. आता ही एक मोठी मोहीम बनली, त्यामुळे क्षमता निर्माणाचं कार्य अतिशय उत्कृष्ट होत असल्याचं सिद्ध झालं. याचाच परिणाम म्हणजे अनेक आकांक्षित जिल्ह्यांमध्ये विकास कामांना वेग आला. नेटक्या कार्यशैलीमुळे नाशिक महापालिकेला मालमत्ता करसंकलनामध्ये प्रथम पुरस्कार मिळाला. पालिकेतल्या कर्मचाऱ्यांबरोबरच सामान्य नागरिकांच्या सहकार्यानं हे उद्दिष्ट कसं साध्य केलं याविषयी माहिती देत आहेत नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकोंडवार. नुकतंच नगरविकास दिनाच्या निमित्तानं मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये नाशिक महानगरपालिकेला प्रशासकीय कामकाजामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रथम पारितोषिक माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते मिळालेलं आहे. या अनुषंगाने सांगावं असं वाटतं की नाशिककरांनी नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाला भरभरून साथ दिली आणि यावर्षी जे आमचं प्रॉपर्टी टॅक्स टार्गेट होतं ते नाशिककरांनी दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळं आम्ही ते पूर्ण करू शकलो, नव्हे त्यापेक्षा खूप जास्त आमची वसुली होऊ शकली. नाशिक महानगरपालिकेचं 2022-2023 या वर्षाचं मूळ बजेटमध्ये ठरवण्यात आलेलं उद्दिष्ट 150 करोड इतकं होतं. 2021-22 मध्ये नाशिक महानगरपालिकेची प्रॉपर्टी टॅक्सची वसुली 144 कोटी झालेली होती आणि त्यामुळे मी इथे रुजू झाल्यापासून सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या बैठका घेऊन याची वसुली करायला सुरुवात केली आणि सर्वात प्रामुख्यानं नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसिद्धी करण्यात आली की आपल्याला नाशिक महानगरपालिकेमध्ये जर चांगल्या सुविधा आपल्याला नागरिकांना द्यायच्या असतील तर आपला जो काही देय प्रॉपर्टी टॅक्स असेल तो आपण वेळेवर भरला पाहिजे आणि नाशिककर बंधू भगिनींनी खूप सुंदर प्रतिसाद याला दिला आणि 150 कोटी आमचं मूळ उद्दिष्ट होतं त्या अगेन्स्ट आमची 188.50 कोटी एवढी वसुली झाली. म्हणजे साधारणतः रिकव्हरीची ग्रोथ आमची 26.55% आहे. आपल्याला माहिती आहे केंद्र शासनाकडून वारंवार असं सांगितलं जातं की 25% वाढ ही उत्पन्नामध्ये झालीच पाहिजे आणि अशी जर वाढ आपण केली नाही तर केंद्र शासनाच्या विविध योजनांमध्ये जो काही निधी महानगरपालिकांना किंवा अर्बन लोकल बॉडीजला मिळतो त्या निधीमध्ये कपात केली जाईल आणि त्या अनुषंगाने मला वाटतं की नाशिक महानगरपालिकेने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार राज्य शासनाच्या सूचनेनुसार निश्चितपणे 25% जास्त वाढ मागील वर्षीच्या उत्पन्नाच्या कम्पॅरिझन मध्ये केलेली आहे. यामध्ये सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे आम्ही या वर्षामध्ये सुरुवातीपासूनच आमचे 6 प्रशासकीय विभाग आहेत आणि 6 प्रशासकीय विभाग पुन्हा आमच्या निरीक्षकांमध्ये विभागलेले आहेत. निरीक्षकांच्या अधीनस्थ काही पुन्हा कर्मचारी दिलेले आहेत तर या कर्मचारी त्यानंतर निरीक्षक त्यानंतर प्रशासकीय विभाग या सर्व विभागांमध्ये जे मोठे थकबाकीदार आहेत या थकबाकीदारांच्या आम्ही सुरुवातीला याद्या बनवल्या आणि प्रत्येक थकबाकीदारापर्यंत आमचा कर्मचारी कसा पोहोचेल यासाठी नियोजन केलं. सुरुवातीला आमचे कर्मचारी त्यांना जाऊन भेटले, त्यांना विनंती केली की आपली एवढी एवढी थकबाकी आहे आपण ती भरावी आणि यामध्ये खरंच खूप चांगला प्रतिसाद मला नागरिकांकडून मिळाला. पण जिथे ज्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यांच्या घरासमोर मग आम्ही विविध उपक्रम राबवले, कुठे ढोल वाजवणे, मग तिथे जाऊन दवंडी दिल्याप्रमाणे आपण अनाऊन्स करून ढोल वाजवणं जेणेकरून त्यांना वाटेल की आपण हा प्रॉपर्टी टॅक्स भरला पाहिजे, त्यालाही खूप चांगली प्रसिद्धी मिळाली. मला अगदी लक्षणीय प्रतिसाद मीडियाचा जो मिळाला इथे त्याचा उल्लेख केलाच पाहिजे. मीडियाने आमची ढोल वाजवण्याची मोहीम कुठे तर अगदी थोडीशी थंडावलेली अशी दिसली की लगेच मीडिया हायलाईट करायचं की इथे ढोल वाजवायची मोहीम थंड पडली. आमचे कर्मचारी पुन्हा जोशामध्ये ती मोहीम सुरू करायचे आणि त्यामुळं थकबाकीदारांकडून हा प्रॉपर्टी टॅक्स महापालिकेला जमा करण्याला खूप मोठा हातभार या मोहिमेमुळे लागला. याही मोहिमेनंतर ज्यांनी प्रतिसाद दिला नाही
त्यांच्याकडचे वॉटर कनेक्शन्स डिस्कनेक्ट करण्याची मोहीम आम्ही हाती घेतली. त्यामधूनही बऱ्यापैकी आमची वसुली झाली आणि शेवटचा उपाय म्हणून काही अगदी कमी प्रमाणात का होईना पण आम्हाला जप्तीचे वॉरंट्स काढावे लागले. जप्तीचे वॉरंट्स आम्ही बजावले. काही प्रॉपर्टीज आम्हाला जप्तही कराव्या लागल्या. त्यामध्ये आम्ही महानगरपालिकेचं नाव त्या प्रॉपर्टी कार्डमध्ये लावण्याची कारवाई केली आणि पुढे लिलावासाठी सुद्धा आम्ही कारवाई त्यामध्ये करीत आहोत. तर अशा पद्धतीने विविध उपाययोजना राबवल्यामुळं महापालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी खूप मेहनत घेतली यामध्ये आणि एक चांगलं सांघिक कार्य आमच्या संपूर्ण महानगरपालिकेच्या हातून घडलं आणि यातून आम्ही हे याप्रमाणे विक्रमी वसुली. महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून ही 188 करोड ही सर्वाधिक वसुली आहे. याच्या नंतरची वसुली ती दुसऱ्या क्रमांकाची, ती 2021-22 मध्ये 144 कोटी झालेली होती. पुढच्या वर्षी म्हणजे आता जे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे 2023-2024 या आर्थिक वर्षामध्ये देखील आम्हाला यापेक्षा जास्त वसुली करायची आहे आणि शासनाच्या सूचनेनुसार निश्चितपणे 25% जास्त वाढ आम्हाला यामध्ये करून दाखवायची आहे. यासाठी आम्ही नाशिककरांना आवाहन करून एक सवलत योजना जाहीर केलेली आहे. म्हणजे जे नाशिककर एप्रिल महिन्यामध्ये आपला टॅक्स या चालू आर्थिक वर्षाचा भरतील त्यांना भरघोस असे 8% सवलत आम्ही दिलेली आहे. जे मे मध्ये भरतील त्यांना 5% सवलत आहे आणि जून मध्ये भरलं ऍडव्हान्स मध्ये टॅक्स तर 3% सवलत आहे. या व्यतिरिक्त विविध पर्यावरण पूरक कामं जे नागरिक करतात त्यांना पण आम्ही सूट देतोय. जसं सोलार रूफटॉप ज्यांनी बसवलेलं आहे किंवा जे इलेक्ट्रिकल व्हेकल्स वापरतात अशा नागरिकांना सुद्धा आम्ही सवलतीची योजना जाहीर केलेली असून जनरल टॅक्स मध्ये त्यांना सुद्धा जवळपास 8% एवढी आम्ही सवलत देऊ केलेली आहे. त्यामुळे पुढील वर्षी सुद्धा म्हणजे चालू आर्थिक वर्षात सुद्धा आम्हाला निश्चितपणे यामध्ये भरघोस प्रतिसाद नागरिकांकडून मिळतोय. आतापर्यंतच्या सर्व एप्रिल महिन्यांपेक्षा या एप्रिल महिन्यामध्ये आमच्याकडे ऑलरेडी वसूल झालेली रक्कम खूप मोठी आहे. एप्रिल महिन्यामध्ये स्वतःहून नागरिक पुढे येत आहेत आणि सवलत योजनेचा लाभ घेऊन आमच्याकडे प्रॉपर्टी टॅक्स जमा करतायत. या व्यतिरिक्त चालू आर्थिक वर्षामध्ये आम्ही 2-3 गोष्टी नव्याने करणार आहोत. ज्यामध्ये बिल डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी पर्टिक्युलरली वॉटर बिल डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी एक एजन्सी नेमण्याचं आमचं प्रस्तावित आहे. त्याची प्रोसेस सुरू आहे. यामध्ये आम्हाला मग प्रत्येक घरापर्यंत ते पोहोचता येईल. वॉटर बिल डिस्ट्रीब्युशन करतानाच इलिगल वॉटर कनेक्शन चेंज ऑफ यूज ची सुद्धा आम्ही माहिती गोळा करतोय जेणेकरून त्यामधून आमचा महसूल वाढेल. याचबरोबर एनएमसी प्रॉपर्टीज ज्या आहेत म्हणजे अनेक जवळपास 1000 पेक्षा जास्त आमच्या इमारती बांधून शहरामध्ये विविध भागात तयार आहेत. त्याचा वापर काही ठिकाणी होतोय, काही ठिकाणी गैरवापर होतोय असं निदर्शनास आलंय. तर त्या प्रॉपर्टी शोधून त्याचं मधून प्रॉपर रेव्हेन्यू रिकव्हरी कशी होईल यासाठी आम्ही या वर्षात प्रयत्न करणार आहोत. आणि नवीन आम्ही सुविधा अशी देतोय की शहरामध्ये नवीन इमारत बांधली की त्या इमारतीचं कम्प्लिशन सर्टिफिकेट जेव्हा आपण देतो पूर्णत्वाचा दाखला, तो पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर ऑटोमॅटिक त्याचं असेसमेंट होईल. पूर्णत्वाचा दाखला संबंधित घर बांधणाऱ्याला मिळेल आणि सायमल्टेनियसली त्याची कॉपी टॅक्स डिपार्टमेंटला जाईल आणि टॅक्स डिपार्टमेंट असेसमेंट करून इमिडिएटली डिमांड संबंधित घरमालकाला किंवा बांधकाम व्यावसायिकाला ती दिली जाईल. जेणेकरून लोकांना मग वेगळ्याने टॅक्स डिपार्टमेंटकडे अप्रोच व्हावं लागणार नाही किंवा वेगळे अर्जबाजारी करायची गरज पडणार नाही. एकतर प्रक्रिया सुलभीकरणही याचं होईल आणि महानगरपालिकेचं उत्पन्नही त्यामधून वाढेल असं मला वाटतं. पुनश्च एकदा मी सर्व नाशिककरांचे आभार मानतो की ज्यांनी आमच्या प्रयत्नांना प्रतिसाद दिला आणि त्यामधून आपल्या नाशिक महानगरपालिकेला हे पारितोषिक मिळालेलं आहे. श्रोते हो, राष्ट्र उभारणीमध्ये सनदी अधिकाऱ्यांचं योगदान मोठंच आहे. सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी त्यांनी केलेल्या उत्तम आणि नाविन्यपूर्ण कार्याची ओळख व्हावी तसंच त्यांच्या कार्यातून प्रेरणा प्रोत्साहन मिळावं यासाठी पुरस्कार दिले जातात. मात्र इतकाच हेतू यामागे नाही तर सामान्य नागरिकांच्या गरजा ओळखून भविष्यातली धोरणं नीती तयार करताना या कर्मयोगींच्या अनुभवाचा समाजाला राज्याला आणि देशाला लाभ होईल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर, निर्मिती सहाय्य लता देवकर आणि निवेदन संदेश नाईक.